शिवराय मित्रांनो, आज आलेलो आहे आपण किल्ले अजिंक्य तारावरती। सातारा शहरापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला, किल्ले अजिंक्य तारा म्हणजे स्वराज्याची चौथी राजधानी। पहिली राजधानी राजगड, दुसरी रायगड, तिसरा मान मिळाला तो जिंजीला, आणि स्वराज्याची चौथी राजधानी म्हणजेच हा किल्ले अजिंक्य तारा। तर आजची सफर आपण चालू करूयात। मित्रांनो, प्रवेशद्वारावर आपल्याला गणपतीची मूर्ती, एका बाजूला हनुमानाची मूर्ती, तर दुसऱ्या बाजूला गरुड पाहायला मिळते। महादरवाज्यातून आत आलं की देवड्यांमध्ये आपल्याला मोर, कमळ, ताक घुसळणारी स्त्री, मल्लविद्या अशी काही शिल्पे पाहायला मिळतात। आज आपल्यासोबत आहेत संदीप दादा, अजित दादा आणि रवी दादा। संदीप दादा आज आपल्याला किल्ल्याची संपूर्ण माहिती देणार आहेत। सुरुवातीला इथं एक जागा आहे, ही बहुतेक बसण्याची जागा असावी। देवड्यांतलाच हा प्रकार आहे। अजिंक्य ताऱ्याचं बांधकाम दुसऱ्या भोजराजाने 1190 केले। आदिलशाहीकडून हा किल्ला 1600 काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्यात घेतला, आणि पुढे शिवाजी महाराजांना ज्वरचा त्रास झाल्यामुळे ते 2 महिने या किल्ल्यावर वास्तव्यास होते। महादरवाज्याच्या वरती आलेलो आहे, आणि इथनं संपूर्ण सातारा शहर आपल्याला बघायला भेटते। आमच्या साताऱ्याच्या काही खासी येतात त्या तुम्हाला नंतर न सांगतो। आता आपण चाललोय पुढे दिसणाऱ्या या दरवाज्याने। हा दुसरा दरवाजा आहे, हा फक्त पडायला आलेला आहे, थोडीशी भीती येते, संवर्धन झालं पाहिजे याचं। या दरवाज्यातून पुढे गेलं की आपल्याला एक मारुतीचं मंदिर पाहायला मिळतं, ते आपण शेवट पाहूयात। मित्रांनो, किल्ले अजिंक्य तारावरती एक शौचालय। जुन्या काळात शौचालयाची काय व्यवस्था होती ती आता इथं आपल्याला बघायला भेटल। याची कमान चांगल्या परिस्थितीत फक्त वरचे 1-2 दगड पडलेले होते। गडावर आकाशवाणी केंद्राजवळ आपल्याला एक चुन्याचा गाणा पाहायला मिळतो, पण काही समाजकंटकांनी याची थोडी नासधूस केली आहे। इथूनच पुढे गेलं की आपल्याला महाराणी तारा राणींचा एक वाडा पाहायला मिळतो। छत्रपती राजाराम राजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची धुरा सांभाळली ती महाराणी ताराबाईंनी। अंबीराव मोहितेंच्या त्या कन्या होत्या। एक स्त्री ही काय करू शकते याचं एक उत्तम उदाहरण हा त्याच महाराणी ताराबाईंचा वाडा। किल्ल्यावर एक बटरखाना सुद्धा आहे। बटरखाना म्हणजे जुन्या काळी येथे औषध तयार केले जायचे। खाली भांड वगैरे लावायचं तो आहे ना, असा गरज असतो आणि त्यामध्ये। मित्रांनो, आता आपण रातसदर पाहून इकडं रत्नसाठ्याकडे चाललेलो आहे। रत्नशाळेच्या कमानीला इथं बघाल तर इथं कमळाचं शिल्प आहे, इथं हत्तीचं शिल्प आहे, या दोन साईडला हत्तीचे शिल्प आहेत। आणि इथून तुम्ही आत आलात तर इथं आपल्याला एक रांजणासारखं आपल्याला एक बघायला भेटेल, बरंचसं खोल आहे। हे रांजणासारखं तुम्हाला जे दिसत आहे त्याच्यात आधी जुन्या काळचे रत्न असेल, जुन्या काळचा जो खजिना असेल किल्ल्याचा तो इथं ठेवण्यात येत होता। असं एक नाही, दोन रांजण आहेत, हा एक आणि इथं एक समोर येते हा एक, असं दोन प्रकारचे रांजण आहेत। आता जर बोललं तर ह्याच्यात आपला आवाज घुमतोय।
मित्रांनो, अजिंक्य तारेवर आपल्याला एक कोठार बघायला भेटते. या कोठाराचं संवर्धन 1-2 आठवड्यापूर्वीच काही मावळ्यांनी इथलं केलेलं आहे. हे कोठार बघल तर बरंच उंच आहे आणि इथं 2 लोखंडी गज लावलेले आहेत. इथं असा हात बाहेर आपला जाऊ शकतो, बाहेरनं उजेडात येतोय. इथं एक खिडकी आहे. तशाच प्रकारे इथं पण एक अशी जागा आहे की हितना उजेडा हितना असा आत येतोय. हे लोखंडाचा 2 गज लावलेले आहेत आणि इथं खाली पण तशाच प्रकारे की तिकडून असा उजेड असा आत येतोय. या किल्ल्यावर रत्नेश्वराचंही मंदिर आहे. सदरेच्या डाव्या बाजूने जर तुम्ही पुढे गेलात तर ते मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. संदीप दादा जसं सांगत आहेत तशी आपण किल्ल्याची माहिती घेत आहोत. या मंदिराचा जीर्णोद्धार 3 वर्षापूर्वीच केला आहे. मंदिर बघू त्यानंतर तलाव दाखवतो. ओके, तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे कैदखाना बघायला. मेन रोडनं जायचं का मधनं जायचं? कुठनं जिथनं तुम्ही बोलाल तिथनं जाऊ. कुठनं? सदरेच्या डाव्या बाजून. सदरेच्या डाव्या बाजून सरळ. तर मित्रांनो, जाताना आपल्याला काही तळी बघायला भेटतात. हे त्यातलंच एक तळ आहे. इथनं लाईनीनं सरळ अशी तळी आहेत. पण या तळ्यात आता थोडं सुद्धा पाणी नाही आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. ऊन वाढ मित्रांनो, हा इंग्रजकालीन कैदखाना आहे. बांधकाम एकदम चांगले आहे याचं. आता इथं कडी लावलेली आहे, दरवाजा बंद आहे, त्यामुळे आपण आज जाऊ शकत नाही. बघण्यासारखं इथं बरंच आहे आणि चारी बाजूनं बघाल तर यालाही दगडी तटबंदी आहे. मित्रांनो, मी आता कोठाराच्या आत आहे. बांधकाम चांगले, एकदम थंड वातावरण आहे आणि ह्याच्यात पाणी साठलेलं आहे खाली बरंच. धान्य कोठार पाहून आता आपण पुढे आलेलो आहे. इथं आपल्याला एक शिवकालीन विहीर पाहायला मिळते मित्रांनो. ह्याच्यात आत्ता पाणी नाही आहे. इथं आल्यावरती आपल्याला काही तलाव पाहायला मिळतात. त्याच मधला हा एक, पुढंच लगेच हा दुसरा एक आहे आणि याच्या मागं एक भिंत आहे. त्या भिंतीच्या मागं एक तिसरा तलाव आहे. कुठनं रोड आहे? हितनं खालनं रोड आहे. जाऊ की आपण. तर हा होता या काळचा मानव निर्मित भुयारी मार्ग आणि याच्या समोरच आपल्याला हा तलाव बघायला भेटतोय. या तटावरून आपल्याला संपूर्ण सातारा शहराचं दर्शन होते आणि इथं आपल्याला समोर जलमंदिर आहे. त्या जलमंदिराच्या समोरच इथं एक जुन्या काळातला वाडा आहे महाराजांचा. आणि या टोकाला इथं 4 भिंत आहे.
हा अजिंक्य तारा फलक 2008 रोजी इथं बसवण्यात आलेला आहे। हा फलक फक्त या किल्ल्याचीच नाही तर संपूर्ण सातारा शहराची ओळख बनलेला आहे आज, आणि हा फलक सहज सातारा शहरातनं कुठूनही बघितला तरी हा दिसणार आहे। पुढे आपल्याला दिसते ते गडावरील मंगळाई देवीचे मंदिर। मंदिरात थोडी विश्रांती घेऊन वाटचाल केली ती पुढे सूर्योदय बुरुजाच्या दिशेने। मित्रांनो, ही जी तटात देवडी दिसते आपल्याला, ही संदीप दादांनी गेल्या रविवारी संवर्धन केलेले ते आणि त्यांची टीम। तर मित्रांनो, आपण तटापासून पुढे हे दारूकोटर पाहायला आलेलो आहे। मित्रांनो, सूर्योदय बुरुजाकडे जाताना आपल्याला इथे एक चोर दरवाजा दिसतो, संपूर्ण पडलेलं आहे हे, पण तरी पण आम्ही जाऊन बघणार आहे। मी आत्ता जिथं उभा आहे तिथनं खाली खोल दरी आहे आणि इथनं अशी सरळ चोर दरवाज्याची वाट आहे। इथं मातीचा ढिकारा पडलेला आहे वरची तडबंदी पडल्यामुळं, पण इथनं असा सरळ चोर दरवाजा आहे। आता इथं उतरायला वाट नाही त्यामुळं आपण खाली जाणार नाही, सरळ जाऊयात सूर्योदय बुरुजाकडे। समोर दिसतोय तो आहे सूर्योदय बुरुज। मजला होतं हां, हा बुरुज पण हां इथपर्यंत मजला होता, पण आपण एक दिवशी 150 पोरांची मोहीम लावून आहे ना, तिथपर्यंत दिसलं त्या झाडाच्या तिथपर्यंत थोडंसं वर माते एवढं मोकळं करून घेतलं। आत्ता जो आपल्याला हा बुरुज दिसतोय तो काही वर्षापूर्वी इथं बघायला नव्हता, कारण हेच की हा मजला गेला होता। तर मित्रांनो, या सूर्योदय बुरुजाचं दर रविवारी संवर्धन काम असतं। आपले संदीपदादा असतील, त्यांचे सगळे मित्र, सगळे दुर्गसेवक इथं दर रविवारी मोहिमेला असतात। आत्ता फक्त एवढंच काम झालेलं आहे, आपल्याला इथं बरंचसं काम करायचं आहे। मित्रांनो, मी ही लवकरच इथं संवर्धन मोहीम करणार आहे संदीपदादांबरोबर। माझे जे मित्र असतील, नाहीतर आपले जे शिववंदनेश्वरचे कार्यकर्ते असतील, दुर्गसेवक असतील, त्यांना इथं घेऊन एकदा ही मोहीम आपल्याला करायचीच आहे। तर नेक्स्ट व्हिडिओ मी त्याचा नक्कीच बनवेन आणि लवकरच बनवेन। मित्रांनो, सूर्योदय बुरुजाच्या कड्यावरती आपल्याला काही लोखंडी कड्या दिसत आहेत। ही पहिली कडी आणि त्याच्याच बाजूला ही दुसरी कडी आहे। बा, तुम्हाला कॅमेऱ्यात नीट दिसते का माहीत नाही, पण मला दिसते। आणि त्याच्याच खाली हा लोखंडी गज आहे, कमीत कमी एक 6 फूट हा गज आहे। तर हा इथं कशासाठी असावा काय माहीत नाही, जर तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असा एकाच ठिकाणी नाही, बऱ्याच ठिकाणी अशा कड्या आहेत। कुठलं दिसली म्हणजे हा शेंद्रे तिकडं तुमचं गाव हा नदीच्या उजव्या साईडला आमचं हा ओके ओके दिसलं दिसलं रोड कासला जातो इकडे कासला आपण इकडे गेलतो सज्जनगडला शेंद्र्याचा मग आपण तिकडे गेलतो। मित्रांनो, हा आहे दक्षिण दरवाजा। सह्याद्री प्रतिष्ठान बऱ्याच किल्ल्यांवर दरवाजा बसवण्याचं काम करते, त्यांनीच हा दरवाजा इथे बसवलेला आहे।
विहिरीत जे पाणी येतंय ते इथं बाजूला एक तळ आहे, त्या तळ्यातून पाणी येतंय. तर आत्ता आपण ते तळ पाहायला जाऊयात, चला. तर मित्रांनो, हे अजिंक्य तारेवरचं अजून एक तळ. या तळ्यातलंच पाणी त्या विहिरीत येतंय. आणि त्या मित्रांनो, इथं जो खड्डा दिसतोय, याच खड्ड्यात एक 3 दिवसापूर्वी एक 300 किलोचा खांब लोखंड सापडला आहे. तर इथं हा तो खांब होता, इथं असाच गवतात पडलेला होता. तो तुम्हाला जर तो खांब बघायचा असेल तर सातारच्या संग्रहालयात तो खांब आहे, तुम्ही कधीही जाऊन पाहू शकता. विहीर पाहून, तलाव पाहून पुन्हा आपण या दरवाजाकडे आलेलो आहे. आणि समोर दिसणाऱ्या या वाटेने आत्ता आपण एक सप्तऋषींचं मंदिर पाहायला चाललेलो आहे. असं 2-3 दिवसापूर्वी अजिंक्य तारेवरती एक लोखंडी खांब सापडला होता, तो आता पुरातत्व विभागाकडे. तसंच आत्ता आपल्याला फिरताना एक खांब सापडलेला आहे, त्याच प्रकारचा हा खांबे, लोखंडी खांबे, बराचसा असा लांब असणार आहे. आणि आत्ता अचानक फिरता फिरता आमची नजर या खांबावरती गेली. इथलं सगळं जाळल्यामुळं आता हे सगळं आपल्याला दिसतंय. तर हा खांब चांगल्या परिस्थितीत आहे, सहज कळतंय की हा पण त्याच प्रकारातला खांब आहे, कारण तो खांब मी बघितलेला आहे एकदा. आणि या खांबाची माहिती आत्ता आपण पुरातत्व विभागाला देणार आहोत. अशा बऱ्याचशा वस्तू आपल्याला अजिंक्य तारेवरती पाहायला मिळतील. आणि अशा बऱ्याचशा वस्तू ज्या मातीखाली गाडल्या गेलेल्या आहेत, तिथं जर उत्खनन केलं तर बरंचसं आपल्याला काय काय पाहायला मिळू शकतं. मित्रांनो, हा आपला महादरवाजा किल्ल्याचा, आणि याच्यासमोरच हे मारुतीचं मंदिर होतं, आणि त्याच्यासमोर हे आपल्याला महादेवाचं छोटंसं मंदिर आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा इथेच संपतोय. तुम्हाला अजिंक्य ताराबद्दल वेगळी काय माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय शिवराय.